वेळ आली तर दुसऱ्या देशात जाऊन निवडणूक लढेल, पण प्रीतम मुंडे यांच्या लोकसभेच्या जागेवर निवडणूक लढणार नाही अशी भूमिका मांडणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेत काहीसा बदल झाल्याची चर्चा आहे। तर यंदा बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचं नाव समोर येते। 2019 मध्ये बीड विधानसभा निवडणुकीची लढत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात रंगली होती, मात्र 2024च्या बदललेल्या समीकरणांनी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी सुरू झाली आहे। यापूर्वी आपण प्रीतम मुंडे यांची जागा घेऊन लढणार नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं। त्यानंतर महायुतीच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी प्रीतम मुंडे याच उमेदवार असतील असे संकेत दिले होते, मात्र बीडमधून कोण लढणार हे वरिष्ठच ठरवतील असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट सांगितले। त्यामुळे बीड लोकसभा कोण लढणार, प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे मैदानात येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।